महाविकास आघाडीच्या 48 पैकी 42 उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत TV9 मराठीला सूत्रांची माहिती मिळाली आहे. 6 जागांवर अद्याप तोडगा नाही. 6 जागांचं चर्चेनंतर वाटप होणार आहे. मुंबईमध्ये 4 जागा ठाकरे गट लढवणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 48 पैकी 42 जागांवर महाविकास आघाडीमध्ये एकमत झाल्याचं कळतं. मव्याचे 42 जागांबाबत उमेदवार जवळपास निश्चित. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, कल्याण सुषमा अंधारे किंवा आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गट, ठाणे राजन विचारे, मुंबई दक्षिण अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिम अमोल कीर्तिकर, पालघर भारती कांबळी, छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे, नाशिक विजय करंजकर, रायगड अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत, मावळ संजोग वाघेरे, बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, परभणी संजय जाधव, शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिव ओमराजे निंबाळकर, जळगाव हर्षल माने, हिंगोली शिवसेना ठाकरे गट नागेश आष्टीकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, बारामती सुप्रिया सुळे, शिरूर अमोल कोल्हे, सातारा श्रीनिवास पाटील किंवा त्यांचा मुलगा सारंग पाटील, माढा लक्ष्मण हाके, हाके सध्या ठाकरे गटाचे प्रवक्ते मात्र राष्ट्रवादीतून लढण्याची शक्यता, रावेर एकनाथ खडसे, दिंडोरी चिंतामण गावित, बीड नरेंद्र काळे, अहमदनगर निलेश लंके राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लढण्याची शक्यता आहे, भिवंडी बाळामामा सुरेश म्हात्रे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट, काँग्रेस मुंबई उत्तर मध्य काँग्रेस जागा लढण्याची शक्यता मात्र उमेदवार अजून ठरला नाही. पुणे मोहन जोशी किंवा रवींद्र धंगेकर, सोलापूर प्रणिती शिंदे, भंडारा नाना पटोले, चंद्रपूर प्रतिभा धानोरकर किंवा विजय वडेट्टीवार, अमरावती बळवंत वानखेडे किंवा राहुल गडपाले, गडचिरोली डॉक्टर नामदेव उसेंडी किंवा डॉक्टर नामदेव किरसान किंवा डॉक्टर नितीन कोडवते, नांदेड आशा शिंदे, लातूर अजून नाव ठरलेलं नाही, धुळे तुषार शेवाळे किंवा श्यामकांत सनेर, नंदुरबार के सी पाडवी, वर्धा हर्षवर्धन देशमुख किंवा समीर देशमुख, नागपूर अभिजित वंजारी किंवा विशाल मुत्तेमवार किंवा प्रफुल्ल गुडधे, जालन्याची जागाही काँग्रेस लढवणार, हातकणंगले राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जागा सोडणार.